दोन हजार आठ साली जेव्हा मी माझं पहिलं मी निर्माता म्हणून उभा राहिलो तेव्हा त्या नाटकाचा मुहूर्त मी वर्षावर केला होता त्यावेळी माननीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख दे। होते तर त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की असं जर माझं पहिलं नाटक आहे निर्माता म्हणून तर माझी अशी इच्छा आहे की वर्षा याचा मुहूर्त व्हावा नेते खरे महान अभिनेते आहेत कारण प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा पूर्ण करण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो त्याबद्दल मला त्यांचं फार कुतूहल आणि कौतुक वाटतं मेट्रोमध्ये चढताना नियम आहेत काही तिकीट काढायचे नियम आहेत नियम व अटी लागू हे नाटकाचं नाव आहे आणि ते परफेक्ट पुणे मेट्रो लागू झालेलं आहे कारण पुण्यातच जास्त शिकायला मिळतं कलाकाराला हे सगळे कॅमेरामॅन काय किंवा हे सगळे प्रेक्षक काय कुठल्यापासून रात्री झुबेवरून आपल्याला उपदेश करत असतात ना तुझं लग्न झालं हो झालं उपदेश मिळतात ना घर जागेवर उत्तर मिळालं मी मरून गोळी मारली त्यांनी फेकून दिली अशी सगळी गोष्टी आहेत टू मराठी नाटक त्यांची डिमांड तीच असते की आम्हाला कंटेंट उत्तम हवा आणि आम्हाला अभिनय उत्तम हवा आणि आम्हाला आनंद मिळाला पाहिजे मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं हे ज्यांनी प्रशांत नामले सरांना रंगभूमीवरती पाहिलंय त्यांची एंट्री बघितली आहे त्यांचा तो पूर्ण ओरा बघितला आहे त्यांची ती ऊर्जा बघितली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची भूमिका आणि त्याला दिलेली दाद बघितली आहे त्याला हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे अफाट आचाट आणि अद्भुत अशी विशेषणं ज्या कलाकाराच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी आवर्जून वापरावी लागतात असे प्रशांत दामले आज है। है। सर आज आपल्या सोबत आहेत सर सकाळच्या सेलिब्रिटी काटावर तुमचं मनापासून स्वागत आणि सगळ्यात पहिलं तुमचं यासाठी पुन्हा मनपूर्वक अभिनंदन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी तुमची निवड झाली आहे धन्यवाद तर सर नाही म्हटलं म्हणजे तुमच्या त्या वेबसाईटवरती जर का गेलं प्रशांत नामले डॉट कॉम तर त्याच्यावरती जशी म्हणजे सचिन तेंडुलकरची जी सगळी जसे रेकॉर्डची आकडेवारी येते तशी तुमची ती सगळी आकडेवारी जर का बघितलं तर थक्क व्हायला होतं एकोणचाळीस वर्षांचा हा सगळा प्रवास आहे म्हणजे खरं तर नॉक्टलजी व्हायलाही होतं की ह्या सगळ्या ह्याच्यात तर ह्या सगळ्या प्रवासाकडं ज्यावेळेस तुम्ही परत दवळून बघता आणि आत्ता सध्याचा हा काळ तर याची ज्यावेळेस तुम्ही सांगड घालण्याचा सा प्रयत्न करता त्यावेळेस कुठल्या नवीन गोष्टी ह्या अधिक प्रभावीपणे जाणवतात आणि कुठल्या गोष्टी अशा आहेत की खरंच म्हणजे आता ते गेलं म्हणजे त्या काळानुसार ते गेलं नाही नाही अभिनय करण्यात काही फरक नाही आहे म्हणजे पूर्वीचे कलाकार किंवा अभिनेते किंवा अभिनेत्री जे अभिनय करायचे अभिनय ही उत्स्फूर्त करण्यात आलेली गोष्ट आहे फरक पडतो तो टेक्निकीमध्ये बरं टेक्निकमध्ये फरक पडतो की बाबा लोकांचं पूर्वी फक्त नाटक बघायचं त्यामुळे त्यांचं आकलन वेगळ्या पद्धतीचं होतं आज आकलन वेगळ्या पद्धतीचं आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत अनेक हिंदी चॅनल्स आहेत मराठी चॅनल्स आहेत मराठी चित्रपट आहेत इंग्लिश चित्रपट आहेत त्यामुळे त्यातल्या जो मांडणीचा भाग आहे हा त्यांना बरोबर माहिती आहे पण तरी आज आज मी असं म्हणेन की मराठी प्रेक्षकांच्या बाबतीत असं म्हणता येईल बाकी ते इंग्लिश पिक्चर बघतील न कळणारे मद्रासी पिक्चर बघतील खोटं खोटं दाखवणारे हिंदी चित्रपट बघतील हजार बाराशे रुपये देऊन पण वेन इट कम्स टू मराठी नाटक त्यांची डिमांड तीच असते की आम्हाला कंटेंट उत्तम हवा आणि आम्हाला अभिनय उत्तम हवा आणि आम्हाला आनंद मिळायला पाहिजे त्यामुळे मराठी नाटकाचा प्रेक्षक हा तसाच राहणार आहे अजून पुढची शंभर वर्ष त्यांना कंटेंट चांगला लागतो त्यांना प्रेझेंटेशन चांगलं लागतं थोडंसं बाकी टेक्निकमध्ये आम्ही निर्मातेसुद्धा जरा चकाचक सेट्स लायटिंग्स हे वेगळ्या पद्धतीने आम्ही करतो पण मांडणी जी आहे किंवा नाटकाचा मराठी नाटकाचा जो कंटेंट आहे तो त्यांना अजूनही तसाच लागतो बाकी किती गोष्टी थर्ड क्लास असल्या हा। म्हणजे ओ टी टी प्लॅटफॉर्मचा अनेक सिरियल्स थर्ड क्लास असल्या किंवा सिरियल्स वाईट असल्या तिथे मराठी नाटकाचा विषय आला की त्यांना आम्हाला हे असंच पाहिजे आणि असंच हवं तर आम्ही मराठी नाटक बघू हा त्यांचा माइंडसेट आहे की मरा कारण मराठी नाटकांकडून त्यांना अपेक्षा असतात म्हणजे भलेही हिंदी म्हणा इंग्रजी म्हणा ह्या चित्रपटांचा आशय हा तद्दन डोकेदुखी असला तरी चालेल पण मराठी डोकेदुखी म्हणजे खोड फॅन्टसीच असतात बरोबर की नाही मी इकडून गोळी मारले आणि त्यांनी इकडून गोळी अशी पकडले आणि फेकून दिली अशी ही सगळी फॅन्टसीच्या गोष्टी आहेत बरोबर की नाही बरोबर आम्हाला मराठी नाटकांबद्दल अपेक्षा आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला चांगलं मराठी नाटक द्या असं त्यांचं म्हणणं आहे सर आव्हानं नेमकी काय वाटतात कारण जसं तुम्ही म्हणजे आता ह्या ओ टी टीचा पण उल्लेख केला चॅनल्स वाढत आहेत बाकी मनोरंजन विश्वातले आणखी काही जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते वाढत आहेत नाटकांत म्हणजे तुम्ही नाटक याच्यामध्येच बहु म्हणजे बहुवर्ष तुम्ही कार्य आला आहात तर या दृष्टीनं तुम्हाला आव्हानं कुठली वाटतात की हा एक मोठा मेजर आमच्यासाठी एक चॅलेंज असणार आहे पण आम्ही ते करतोय करतो आहे अशा कसं आहे जास्त की प्रॉडक्शनला वेगळी आव्हान आहेत बरं मराठी नाटकाचं प्रॉडक्शन हे एक वेगळं आव्हान आहे आणि मराठी नाटक लोकांसमोर घेऊन जाणं हे एक वेगळं आव्हान आहे दोन वेगळी आव्हानं आहेत अलीकडचं जे आव्हान आहे ते आमच्या ताब्यातलं आहे म्हणजे प्रॉडक्शनचं जे आव्हान आहे म्हणजे उत्तम म्हणजे जास्तीत जास्त परफेक्शनच्या जवळ जाणारी संहिता असावी बरोबर म्हणजे मी नेहमीच म्हणतो की शंभर टक्के परफेक्ट कोणीच नाही आहे ना लेखक लेखक ते आमचा बस ड्रायवर ह्यांच्यापासून ह्यांच्यापर्यंत परफेक्ट कोणी नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की लेखनात काही जर गोष्टी असतील तर त्या सुधारल्या पाहिजेत दिग्दर्शकात दिग्दर्शकाने त्यानंतर तालमीमध्ये आम्ही सुधारल्या पाहिजेत असं करत करत ते नाटक बांधलं जातं म्हणजे सो प्रॉडक्शन उत्तम करणं हे आमच्या ताब्यात आहे बरं उत्तम असणं आता समोरची बाजू म्हणजे लोकांपर्यंत पोहोचायचं कसं सा। त्यासाठी पूर्वी फक्त पेपरमध्ये जाहिरात दिली की लोकांपर्यंत पोहोचायचं कारण बाकीचे मीडिया नव्हते किंवा मीडिया होते आणि त्यावर आम्ही निर्मात्यांनी लक्ष दिलं नव्हतं किंवा आम्हाला असं वाटतं की काय गरज आहे किंवा असं वाटतं तसं एवढा खर्च बरोबर कारण काय आहे की कॉस्ट हा जो भाग आहे आमचे तिकीट रेट तर आम्ही वाढवू शकत नाही आत्ता आम्ही पाचशेला लावतो तिथे पाचशेच राहणार त्याच्यावर जाऊ शकत नाहीत गेले तर काही वेगळा त्याचा वेगळ्या गोष्टी त्याच्या इम्प्लिमेंट होतात त्यामुळे शक्यतो कुठल्याही मराठी नाट्य निर्माता पाचशेच्या वर जात नाहीत अगदीच नगर बिग आपलं नागपूर वगैरे हो लांब खूप खूप लांब गेलो आम्ही गोवा बरं बेळगाव इथे लांब गेलो तर आमच्या तिकीट रेट वाढवू शकतो आम्ही किंवा वाढवतो हो त्यामुळे रिचिंग द पीपल हा एक मोठा आमच्यासाठी प्रॉब्लेम आहे त्यामुळे बाकीचे जे सो गोष्टी आहेत म्हणजे सोशल मीडिया म्हणा किंवा मराठी चॅनल्स म्हणा स्टा वेगवेगळे जे चॅनल्स आहेत न्यूज चॅनल्स प्लस एंटरटेनमेंट चॅनल्स त्याच्यावर आमच्या जाहिराती करणं सोशल मीडियावर फेसबुक इंटरनेट तुमचं इंस्टाग्राम ट्विटर या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करणं आता तुम्हाला जर टी व्हीवर जाहिरात दाखवायची असेल तर आम्हाला पहिल्यांदा टी व्ही सी बनवावी लागते त्या बनवण्याचा एक वेगळा खर्च आहे तो काही कमी खर्च नाही आहे बरोबर त्यामुळे हा सगळा प्रॉडक्शन कॉस्ट वाढत जाण्याचा प्रकार आहे पण मी त्याला प्रॉडक्शन कॉस्ट म्हणत नाही मी प्रॉडक्शन प्रोडक्शनसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो जेव्हा मी इन्व्हेस्ट म्हणतो इन्व्हेस्टमेंट म्हणतो तेव्हा माझं नाटक या नाटकाकडे नाटका मी प्रॉडक्ट म्हणून बघतो आता प्रॉडक्ट म्हणून बघतो म्हटल्यावर त्या पद्धतीने आपल्या त्या प्रॉडक्टला लाँचिंग आपल्याला करावं लागतं मराठी नाटकाचं लाँचिंग हा फारसा काही सुपरिचित प्रकार नाही आहे मराठी चित्रपटाचं लाँचिंग होतं हिंदी चित्रपटाचं लाँचिंग होतं पण मराठी नाटकाचं लाँचिंग मी खूप धाडसाने करायला लागलो ओके okay. उलट सर त्याबद्दल तुम्ही जर का आणखी थोडं सविस्तर सांगितलं तर कदाचित ही जी तुम्ही जी म्हणताय ती संकल्पना जी नवीन आहे ही आणखी प्रेक्षकांपर्यंत वेगवेगळ्या बेग बेग आयडियाज वापरायला पाहिजेत लॉन्चिंग करताना वेगवेगळे म्हणजे आता उदाहरणार्थ दोन हजार आठ साली जेव्हा मी माझं पहिलं मी निर्माता म्हणून उभा राहिलो तेव्हा त्या नाटकाचा मुहूर्त मी वर्षावर केला होता वर्षा बंगला माननीय त्यावेळी माननीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते तर त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की असं जर माझं पहिलं नाटक आहे निर्माता म्हणून तर माझी अशी इच्छा आहे की वर्षा बंगल्यावर याचा मुहूर्त व्हावा त्याप्रमाणे तिथे मुहूर्त केला आपोआप पब्लिसिटी मिळाली शेवटी सगळ्या गोष्टी बरोबर माझा मुद्दा असा आहे की पब्लिसिटी उत्तम झाल्यानंतर नाटक बघून बाहेर आल्यानंतर लोकांनी असं म्हणता कामा नाही मस्त पब्लिसिटी झाली असं नाही म्हणता का मी नाटक मस्त आहे असं म्हणता का असं म्हणणं अपेक्षित आहे बरोबर तर मला असं वाटतं की मराठी निर्मात्याने नवीन नवीन आयडियाज शोधायला पाहिजे टी व्ही सी ही तीच एक प्रकार आहे त्यानंतर मध्यंतरी मी म माझ्या आत्ता नियम व अटी माझं जे नाटक आहे त्या नाटकासाठी मी एक वेगळा फंडा वापरला होता की मराठी न्यूज जे आहेत म्हणजे साम काय किंवा झी चोवीस तास काय किंवा ए बी पी माझा काय या तीन चॅनल्सवर मी एका दिवसात चारशे स्पॉट घेतले होते बरं चारशे स्पॉट म्हणजे कधीही टी व्ही लावला नियम नियमवाटी लागूचं आपल्याला दिसतंय हा एक वेगळा फंडा वापरला होता मी त्यामुळे माझा रीच वाढला आणि लगेच बुकमाय शोला आमचं बुकिंग पण सुरू झालं इन्व्हेस्टमेंट तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे हां कसं आहे की मला हे शोधायला बऱ्यापैकी वेळ लागतो जरी एजन्सी आपल्याबरोबर असली तरी करेक्ट तरी हेही आपण शंभर टक्के परफेक्ट आहोत असं म्हणत नाही म्हणू शकत नाही आपण हे सत्तर ते ऐंशी टक्के परफेक्शनच्या जवळ गेलो आहे असं आपण म्हणू शकतो पण हे नवीन नवीन गोष्टी करणं गरजेचं आहे आता पुणे मेट्रोमध्ये आपण नियम अटी लागू, हो, हो। नियम लागू तुम्ही बघितलं नियम वाटी लागू प्रमोशन पण प्रमोशन पण केलेलं आहे आता या दोन गोष्टी एकत्र जातात मी उगाच उठलो आणि पुणे मेट्रोला गेलो असं झालं नाही आहे बरोबर तो सोशल मेसेज सोशल मेसेज पण त्यात इन्क्लूड केलेले आहे सोशल मेसेज आता सोशल मेसेज म्हटल्यावर तुम्हाला आपोआप नियम अटी आल्यास ना बरोबर मेट्रोमध्ये चढताना नियम आहेत काही तिकीट काढायचे नियम आहेत नियम व अटी लागू हे नाटकाचं नाव आहे आणि ते परफेक्ट पुढे भेटून लागू लागू आहे आता हे नवीन नवीन गोष्टी आपण शोधायला पाहिजे निर्माते म्हणून पण त्याआधी नाटक चांगलं असायला पाहिजे सर म्हणजे प्रवास जो टूर टूरपासून जो सुरू आहे तो आत्ता अगदी म्हणजे हे सारखं असं काही होते किंवा एका लग्नाची ही दुसरी गोष्ट तर यामध्ये म्हणजे प्रामुख्यानं जरा थोडंसं बघितलं तर कॉमेडी जो जॉनर आहे तो तुमच्या नाटकांचा हा एक प्रमुख एक विषय असा एक राहिला तर म्हणजे याशिवाय बाकी इतर काही नाटकांचे म्हणजे ते जॉनर काही हाताळण्याचं किंवा असा काही विचार तुम्ही केला नाही का बाकीचे कलाकार आहेत ना ते हाताळायला ओके म्हणजे तुम्ही फक्त कॉमेडीज हां प्रत्येकाने एक एक मी आता माझा स्पेशलायझेशन करायचा विचार आहे त्यात त्यामुळे स्पेशलायझेशनच्या दिशेने चाललेलो आहे मी आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तू काय किंवा हे सगळं कॅमेरामन काय किंवा हे सगळे प्रेक्षक काय उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला उपदेश करत असतात ना तुझं लग्न झालंय हो झालं उपदेश मिळतात ना घरात <laughs> जागेवर उत्तर मिळालं मग आता मी तुला उपदेश दिले रे बाबा नंतर बघू रे आता हे खाव हे करू दे मला असं होतं ना तर मी चारशे रुपये देऊन किंवा पाचशे रुपये घेऊन मी तुला उपदेश करावा अशी माझी काही अपेक्षा नाही आणि मी करणार पण नाही <laughs> त्यामुळे ज्यांना मला आवडतं ते मी करतो आणि मला जे आवडतं प्रेक्षकांना आवडतं प्रेक्षकांना जे आवडतं मला आवडतं हा आमचं कॉम्बिनेशन आहे बरं त्यामुळे मला जे काय करायचं तर ह्याच्यातच स्पेशलायझेशन करायची निवडणुकीचा गुलाल उधळला आणि त्याच्यामध्ये तुमची सरची झाली प्रचंड बहुमतानं तुम्ही निवडून आलात मुळात असं की आ, कलाकार म्हणा किंवा साहित्यिक म्हणा ह्या यांना निवडणूक म्हटल्यानंतर ती तितक्याशा अंगाने म्हणजे की निवडणूक म्हटल्यानंतर आम्हाला राजकीय नेते असं आठवतात पण कलाकारांना आणि किंवा साहित्यिकांना ही निवडणूक जरा तू नाही म्हटलं जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीनं ती जाते आणि त्याबद्दलच कुतूहल जास्त असतं एक कलाकार म्हणून ज्यावेळेस तुम्ही या निवडणुकीच्या फडात या रिंगणात उतरला त्यावेळेस अनुभव म्हणजे काय होतं की खरंच हे खूप काही शिकवून जाणारं होतं किंवा काही गोष्टी फार वेगळ्या पद्धतीने जाणवल्या या प्रश्नाच्या या प्रश्नाबद्दल प्रथम मी तुझे खूप मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये जेवढी सगळे राजकीय नेते आहेत त्या सर्वांना मी मनापासून नमस्कार आणि सलाम करतो कारण कार्य प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा पूर्ण करण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो त्याबद्दल मला त्यांचं फार कुतूहल आणि कौतुक वाटतं म्हणजे आता ही साधी आमची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवड निवडणूक होती पण त्यामध्ये सुद्धा मला इतक्या पद्धतीने वेगवेगळे म्हणजे मी नेहमी म्हणतो की नेते खरे महान अभिनेते आहेत कारण त्या त्या क्षणाला त्या त्या क्षणाला घडलेल्या गोष्टींच्या म्हणजे समजा आता बारशाला गेले असेल तर बारशाचा चेहरा असतो त्यांच्या त्याचे चेहऱ्यावरचे भाव आहेत ते बारशा बारशाचे असतात कुठे मैताला गेले तर चेहऱ्यावर मैताचे भाव असतात त्या त्या क्षणाला तिथे भाव घेऊन जायचं ही कौतुकाची आणि कमाल कमालीची गोष्ट आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्या म्हणजे कुठलाही असो छोटा मोठा कार्यकर्ता हा कार्यकर्ता बरोबर आहे की बरोबर तर प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळायचं त्याच्या मनात काय त्याला ते त्याचं ओळखायचं त्याला करायचं त्याला बजूरं बसवायचं त्याचं कौतुक करायचं लाड करायचं प्रसंगी रागवायचं हे सगळं त्यांचं वेळी चाललेलं असतं आणि चोवीस तास चाललेलं असतं म्हणजे मी फक्त दौऱ्याच्या निमित्ताने मी जी काही मराठवाडा आणि नाशिक नगर आणि सोलापूर मंगळवेढा बार्शी इथे जी काही मी प्रचार केलो होतो तिथे मला इतकी गंमत वाटली मला असं बोलायचं असतं आहे मी म्हणजे मला ती गंमत वाटली पण ठीक आहे एन्जॉय मी एन्जॉय केला तोही मी रोल एन्जॉय केला पण तो काही कायमस्वरूपी माझ्या रक्तातला रोल नाही आहे तात्पुरतं तर मी ते इथे जसं तात्पुरतं नाट नाटक असतं गेला मधं कोणीकडे जर मी प्रत्यक्षात आणलं तर आयुष्य बर्बाद होईल ना माझं तसंच तसंच हा जो काही माझा आता खेळ झाला तो तेवढ्यापुरता ठीक आहे आपला माणूस अध्यक्ष झाला अशी जी भावना आहे म्हणजे ती तुमच्या जी तुमच्या सहृदयचे आहेत त्यांची आहे प्रेक्षकांची आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपला आपलं कोणीतरी ह्या आता ह्या नवीन पदावरती आले तर त्या पाठोपाठ ती भूमिकाही आली की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की म्हणजे आता हे फार प्रश्न तुम्ही जवळून बघितलेत मराठी नाटकं मराठी नाट्यगृहांची ही खरं झालेली दुरावस्था तर ह्या सगळ्याच्यात म्हणजे आता पुणेरी प्रेक्षकांनी यांच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची काही आहे नाही की रोज सोशल मीडियावर प्रेक्षकांवर अजिबात टीका करत नाही की तेव्हा सुद्धा नाही कारण पुण्यातच जास्त शिकायला मिळतं कलाकाराला घराला पुढे <laughs> तर त्या आहे की जे प्रश्न येतात म्हणजे सोशल मीडिया मीडियामधन येतात की नाट्यगृहांची झाली दुरावस्था असेल तर असे म्हणजे नवीन सूत्र तुम्ही आता हाती घेतलीत अजूनही मी तो थोडा काळ जाऊ द्यावा लागेल हे सगळं मान्य पण तरीही त्यातल्या त्यात काही गोष्टींबाबत तुम्ही विचार केला आहे का की प्रामुख्यानं अजेंडा हा तुमचा काय असणार आहे कुठल्या गोष्टींबाबत त्या कुठल्या गोष्टींना प्राधान्य हे दिलं जाणार प्रथमतः एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की महानगरपालिकेच्या सर्व महानगरपालिकेची जी हे असते ना काय नियमावली त्या नियमावलीत जुनी नियमावलीपासून आत्तापर्यंत सर्व नियमावलीत असं स्पष्ट उल्लेख आहे की शहरातले बागबगीचे आणि नाट्यगृह यांच्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून बघू नये बरं नंबर वन ओके okay. आता नंबर टू आता दुसरा भाग मग असा येतो की तुम्ही एवढं मोठं नाट्यगृह बांधणार बरोबर पहिला नियम जरा लोकांना विसरायला झालेला आहे ओके okay. मग ह्याचा मेंटेनन्स कसा करणार आपण ठीक आहे आपण ओव्हर पिरियड ऑफ की काय गेले चाळीस पन्नास वर्षात एवढं नाटक वगैरे बांधलं होतं मेंटेन कसं करायचं मेन तेन अनेक गोष्टी येतात त्यात पण मुळात तिथे जर आवड असणारा अधिकारी असेल आवड तर तो, तो मार्ग काढू शकतो आवड बरोबर मुळात नाटकाची आवड पाहिजे कुठल्याही कुठंतरी वेगळ्याच डिपार्टमेंटमध्ये काम पाणी विभागात काम करणाऱ्या माणसाला जर तुम्ही मॅनेजर म्हणून आणून बसवलं तर त्याला काहीच माहीत नसतं ना म्हणजे त्याची चूक नाही आहे ती पण त्याला माहीतच नसतं मुळात पाणी ही ज्याची आवड आहे त्याला नाटकाची आवड कशी असेल बरं त्यामुळे नाटकाशी संबंधित असलेले अधिकारी तिथे आणून आणणं त्यांना व्यवस्थित सांगणं अधिकार देणं ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी एखाद्या महानगरपालिकेच्या कमिशनरकडे जावं लागणं ही दुर्दैवाची किंवा लज्जास्पद गोष्ट आहे याचा अर्थ तुम्ही खालच्या लोकांना अधिकारच दिले नाही आहेत किंवा आपल्याला अधिकार आहेत हे त्यांना माहीतच नाही आहे किंवा त्यांना नाटकाची आवड नाही आहे म्हणून त्यांना त्यात ते इंटरेस्ट नाही आहे ओके हा झाला एक भाग दुसरा भाग असा आहे की महानगरपालिका नाटक चालवताना नाट्यगृह चालवताना प्रचंड अडचणी आहेत मी नाही म्हणत नाही पण अडचण आहे तिथे मार्ग पण आहे ना पण तो मार्ग काढायची इच्छा असणारे अधिकारी पाहिजेत त्यामुळे मला असं वाटतं की माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असा नहीं। 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 आहे नाट्यगृहांच्या बाबतीत आज एकोणपन्नास नाट्यगृह सुरू आहेत मी फक्त सुरू आहेत अद्यावत आहे असं म्हणत नाही सुरू आहेत त्यातले एक दोन एक वाशीचं आपले भाव नाट्यगृह आहे जे उत्तम कंडिशनमध्ये आहे तर ते उत्तम कंडिशनमध्ये काय आहे याचा खात्यानी म्हणजे तुमच्या सांस्कृतिक खात्याने त्याचा अभ्यास करायला पाहिजे ते का उत्तम आहे बरं ते पण महानगरपालिकेचंच आहे ना मग तेच का उत्तम आहे ह्याचा अभ्यास करायला पाहिजे नंबर टू नंबर दुसरी गोष्ट अशी आहे की नाट्यगृह बांधताना ते नाट्यगृह आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे नव्वद फुटाचा रंगमशून रंगमशून उपयोग नाही आहे त्याची गरज नाही आहे एनसीपी सारखं एन सी पी सारखं थिएटरमधून उपयोग काय म्हणजे कलाकारांना किंवा त्या संदर्भात किंवा त्या संबंधित विषयातील लोकांना विचारात त्याच तुम्ही पैसे खर्च करायच्या अगोदर मराठी रंगभूमीशी तळागाळात म्हणजे आमच्या बॅकस्टेजला बरोबर माहिती आहे किंवा मलाही बरोबर माहिती आहे की आम्हाला रंगमंच किती बाय कितीचा लागतो चाळीस बाय चाळीस फुटाचं ओपनिंग किंवा गंध बालगंधर्वचं ओपनिंग आहे पन्नास फूट पन्नास फुटाचं ओपनिंग आम्हाला बस असतं पन्नास फूट ओपनिंग आणि या बाजूला पंधरा फूट या बाजूला पंधरा फूट ओपनिंग ॲक्च्युअल ओपनिंग हे पन्नास फूटच असायला पाहिजे हे आता पासष्ट वर्षापूर्वी बांधलेलं बालगंधर्व रंगमंदिर आहे त्याचा प्लॅन तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात जर व्यवस्थित राबवला तर सगळी थेटर्स अप्रतिम होतील पासष्ट वर्षापूर्वी क्रायरूम दिलेली आहे म्हणजे त्या बालगंधर्वच्या फॉर्मॅटमध्ये बाकीचे जर का सगळे पासष्ट वर्षापूर्वी खाली गोडाऊन दिलेलं आहे पासष्ट वर्षापूर्वी बस आमच्या स्टेजला लागते सेट उतरला की डायरेक्ट स्टेजवर येतो काही ठिकाणी थिएटर्स अशी बांधली मला खूप मला कौतुक आणि खेद वाटतो काही ठिकाणी थिएटर्स अशी बांधलेली आहेत की चकाचक थिएटर आहे आणि मी त्यांना विचारलं सेट कुठून न्यायचा वर आपण सेट असतो ना नाटकाचा एक दीड दोन टनाचा सेट असतो हे काय जिनाने घेऊन जायचा जा। जिनाने घेऊन जायचं जा का म्हटलं बरं इथे नाही होणार नाटकं आयुष्यात तुम्हाला सांगतो असं सांगितलं स्पष्ट त्यानं दोन टन बरोबर सेट तो तुमची अशी अपेक्षा आहे आमची चार ते पाच जी बॅकस्टेज कलाकार आहेत ते खांद्यावरून घेऊन जाणार वर दोन टन दॅट इज रॉंग मी एका मुंबईत एकाने थिएटर मानलं होतं एका म्हणजे पनवेलला थिएटर मानलं होतं तिथे हा सेम प्रॉब्लेम होता मग पनवेल नाहा ना, ना महानगरपरीतल्या दोघांना मी घेऊन आलो टिळक स्मारकला त्यांना मागची ट्रॉली दाखवली लिफ्ट आहे ती सामानाची ती लिफ्ट दाखवली मग तशी तर तशी लिफ्ट त्याने तिथे कॉपी केली म्हणजे एक्स्ट्रा खर्च वाढला ना बरोबर मुळात कन्स्ट्रक्शन करतानाच तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे अशा अनेक छोट्या छोट्या चो, गो छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी साधारण नाट्यगृहे विषयावर दोन अडीच तासाचा प्रबंध लिहू शकतो एक सहा साडेसहा तास बोलू शकतो पण मला असं वाटतं की आपली बेसलाईन आपण पकडली तर मराठी नाटकांची नाट्यगृह हो, सुंदर असायलाच पाहिजेत ती स्वबळावर कशी उभी राहतील ह्याचा आपल्याला एक आराखडा बांधायला पाहिजे मी एक सोप्प सोपी आयडिया दिलेली आहे मेन खर्च लाईटिंगच आहे इलेक्ट्रिसिटी हा मेन खर्च आहे बरोबर कारण इलेक्ट्रिसिटी लाईट्स चालतात ए सी चालतात सगळ्याच गोष्टी चालतात तर आज माननीय मुख्य माननीय पंतप्रधानांची सोलर योजना आहे त्या सोलर योजनेचा वापर सगळ्या नाट्यगृहांमध्ये केला वरती सोलर सिस्टीम बसवली अख्खी पुणे मेट्रो तुमची सोलरवर चालते मग नाट्यगृह का नाही चालणार त्याला अनुसरून प्रश्न होता म्हणजे की काल परवाच तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पूर्ण कार्यक्रम माझं तेच सोलर सिस्टीम बसवली हो की आज तुम्ही आता मी काशीनाथ घाणेकरमध्ये सत्तेचाळीस हजार रुपये भाडं करतो मी रविवार भर सत्तेचाळीस हजार रुपये जर तुम्ही सोलर सिस्टीम बसवली बरं तुम्ही अवारडभ बांधले हे आमची चूक नाही आहे हो बरं तुम्ही अव्हडभ बांधले शंभर फुटाचं स्टेज हे तुमचा प्रॉब्लेम आहे नाटकवाल्यांचा प्रॉब्लेम नाही ना तुम्ही एवढं थिएटर बांधलं कशा सगळी बांधलं तुम्ही एवढं थिएटर गरज काय आहे आणि तुम्ही बांधताय काय हे थोडा विचार करायला हवा प्रत्येक बरं ठीक आहे बांधलं तर बांधलं आता त्याच्यावर तुम्ही सोलर सिस्टीम बसवा सर्व नाट्यगृहांवर सोलर सिस्टीम बसवा असं सांगितल्यानंतर काही जण म्हणाले ती त्याची जरा आपण ताकद आहे का बघायला पाहिजे बिल्डिंगची ताकद आहे का बिल्डिंगची म्हणजे आत्ताच बांधले ना ताकद कसली बघताय तुम्ही आपल्याकडे अशा गमती जमती मला आता पुढच्या चार काही ऐकायला मिळतील पण मला असं वाटतं की हे सक्सेस होईल सर्व नाट्यगृहांवर सोलर सिस्टीम बसवली हो तर संपूर्ण महाराष्ट्रात नाट्यगृहांचं भाडं पाच हजार रुपये होईल आणि आतल्या सगळ्या हो सोयी आहेत त्या मेंटेन होतील okay. वॉशरूमपासून बरं मराठी प्रेक्षकांच्या नाटकाच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा काय आहेत किती सिंपल अपेक्षा आहेत वॉशरूम स्वच्छ पाहिजे बरोबर चहा प्यायला तिथे कॅन्टीन पाहिजे बसायला खुर्च्या उत्तम असायला पाहिजे तार लागती आहे हा उलजीर पळतायत वगैरे नको साऊंड सिस्टीम चांगली पाहिजे ए सी पाहिजे आणि आमच्या काय डिमांड तशाच आहेत आमचे मेकअप रूम छान पाहिजे आमचे ड्रेसरूम छान पाहिजे इतक्या इतक्या सिंपल गोष्टी आहेत सुरुवातीला देतात नंतर मेंटेन होत नाहीत हां जर मुंबई एअरपोर्ट मुंबई टर्मिनल टूचं वॉशरूम जिथे जर लाखो लोक रोज जा करतात ते जर स्वच्छ राहत बरोबर ते हे का नाही राहते ते फक्त आठशे लोक येतात किंवा अडीच हजार लोक येतात म्हणजे प्लॅनिंग प्लॅनिंग इज लॅकिंग uh, सर थोडा वेगळा प्रश्न तो अशासाठी की तुमची धावपळ किंवा त्याच्यानंतर इतक्या इतकी वर्षं गेली नाही म्हटलं तरी साडेतीन दशकं तुम्ही ह्या नाट्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहात एवढं सगळं करत असताना ह्या सगळ्याचा शरीरावरती होणारा परिणाम असेल की हे, हे एकूणच म्हणजे फिटनेस याकडे तुम्ही कसं लक्ष ठेवता कारण बऱ्याचदा तो तुमचे असणारे दौरे किंवा एकाच दिवशी कधी तीन कधी चार प्रयोग तर हे मेंटेन करणं आणि सगळ्यात नाही सगळ्यात काय माहिती आहे का डोकं आपलं फिरतं ना डोकं फिरू नको असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा इथे राग आलेला असतो बरं मन उद्विग्न होतं तेव्हा म्हणतो ना मी तुला डोकं फिरू नको असं आपण म्हणतो माझं मन उद्विग्न होण्याची प्रक्रिया थांबलेली आहे कारण मी सतत आनंदाचं काम करतो आहे कधीतरी माझं डोकं फिरतं तेव्हा मी फिरवतो पण मी हे असं दिवसातून उठून एक आठ दहा वेळा कोणावर तरी चिडतोय वगैरे असं होत नाही कुल डाऊन आहे मी इथून कुल डाऊन आहे त्याचं कारण असं की मी आनंदाचं काम करतोय मला आनंदाचं काम करायला मिळतं चिडत नाही अशातला भाग नाही पण माझं मी चिडलो तरी मी ते कंटिन्यू उद्या बघतो तुझ्याकडे असं नाही आहे आजच बघतो काय असेल ते आज आत्ताच बघायचं आणि विषय संपवायचा तर एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा खरं तुम्हाला अगोदर विचारायचा होता ह्या नवीन जे तुमच्याकडे आत्ता पद आलं ह्या निमित्तानं तर तुमच्या देखी लिडरशिप नेतृत्व ही याची व्याख्या काय आणि तुम्ही त्याकडं म्हणजे कशा पद्धतीनं बघता आलाय रे हा दुसरा दिवस आहे थांबतरी एवढ्या कशी जागू आणि मी समजा म्हणालो की नाही नाही समोरच्याला समजून घ्यायचं असं मी समजा म्हणालो तर अडीच वर्षात मला तो समजूच शकलाय काय करू मी तरी तुमचे काही वेगळे असतील म्हणून म्हटलं की तुमची असं कसं आहे की आतापर्यंत मी काम केलेलं हे माझ्या लोकांमध्ये केलेलं आहे जी काय माझी पन्नास साठ लोकं आहेत आता मी महाराष्ट्रातल्या बेग वेगवेगळ्या भागातून आलेल्या लोकांबरोबर काम करणार आहे त्यामुळे प्रत्येकाचं अपग्र अपब्रिंगिंग वेगळं आहे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे प्रत्येकाची वागण्याची पद्धत शब्दांची वापर वेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्रातलं काय राणे जेकडे असं म्हटल्यावर हां असं होतं ना बरोबर नवीन माणसाला प्रत्येकाचे शब्द योजना वेगळी आहे प्रत्येकाचा सूर वेगळा आहे ते सगळं मला असं वाटतं मला असं वाटतं माझ्या स्वभावानुसार माझ्या स्वभावानुसार म्हणजे माझी पद्धत अशी आहे माझं कोणाचं भांडण का नाही मी माझ्या सर्व साठ सहकाऱ्यांसुद्धा माझ्या पहिल्या भाषणात मी त्यांना सांगितलं की माझं कोणाशी भांडण का नाही समजा एक्सपायझ व्यक्तीने तू मला असं सांगितलंस की मला ह्या माणसाने तुमच्याबद्दल हे सांगितलं असं तू मला सांगितलंस काय सुरेश नावाच्या काय तर मी सुरेशलाही बोलतो आणि तुलाही बोलवतो आणि मी तुला विचारतो आई बाबा हा असं म्हणत होता तू असं बोललास का समोरासमोर झालं की विषय संपतो ना बरं त्यामुळे परत तू मला असं कधी सांगणार नाही हा मला असं बोलला आणि तुला माहिती आहे मी डायरेक्ट त्यालाच बोलवणार त्यामुळे गैरसमज चर्चा किंवा काय बॅक बायटिंग वगैरेचं काय म्हणतात तेवढा तेवढा ते वेळ नाही आपल्याकडे खूप काम आहे धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला आणि एवढे मनमोकळेपणाने उत्तर दिले आणि सकाळच्या सर्व मित्रमंडळींना माझा नमस्कार